मित्रांनो, मी श्री सागर शशिकांत शिंदे, गाव मनेबाजुरी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना आणि आरसीएफ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन बीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेत मी भाग घेतला असून मी आज आपणा सोयाबीन या बियाणाची बीज प्रक्रिया कशी करावी ते प्रत्यक्ष पुढील प्रमाणे करून दाखवित आहे. प्रथम आपण या ठिकाणी आरसीएफ कंपनीचे बायोला बियाणावर टाकून आपणास ते कोणपाटावर गोळून बीज प्रक्रिया करून दाखवित आहे. बियाणे अर्धा तास सावलीत वाळवावे व पेरणीस घ्यावे. अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्याने सोयाबीनची उगवण क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता व उत्पादन क्षमता 15-20% वाढ होते. तरी या प्रकारे शेतकऱ्यांनी पेरण्याआधी बीज प्रक्रिया करावी ही नम्र विनंती.